रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। इंदापूर तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अध्यक्ष सागर मिसाळ व सर्व समिती सदस्य करत आहेत। इंदापूर मधील संजय गांधी निराधार योजनेचे काम महाराष्ट्रात अव्वल असून इंदापूरच्या संजय गांधी योजनेचे काम समाधानकारक असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार परित्यक्त्या विधवा तसेच अंध अपंग यांना शासनाकडून अनुदान दिले जाते। शासनाच्या अनुदानातून या लाभार्थ्यांचे कुटुंब सुरू असते, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या अनुदानात वाढ व्हावी याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांचे अनुदान वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले। याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजय कुमार परीट, पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य नितीन शिंदे, हनुमंत कांबळे, रहेना मुलानी, ज्योती मिसाळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन खामगळ, अक्षय कोकाटे, शेखर काटे आदी उपस्थित होते। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे, इंदापूर, पुणे। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।